माझे सहकारी ज्येष्ठ आमदार नाही सेम बोलले तो आणि त्यांचं दुःखद निधन झालं. तर म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी जे एक धक्कादायक आणि दुःखद आणि वेदनादायी अशी घटना आहे. तर म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला की दुःखद बातमी आहे आणि ते दुःखद बातमी अनिल भाऊंच्या निधनाची येईल असं कधी कारण परवाच शौरण आपल्या लग्नाच्या कार्यक्रमात देखील भेट झाली. 25 तारखेला माझ्या गावी आले आणि काल रात्री त्यांच्या मुलाची सुहास बरोबर माझं बोलणं झालं आणि सुहासला सांगितलं काय आवश्यकता भाजली तर आवडतो आपण लीलावती मुंबई एअर अँब्युलन्सने शिफ्ट करू पण सकाळी मला इकडे व्यवस्था आहे नाही असं काय होईल असं काही मनामध्ये मला आले कारण अनिल भाऊ एक प्रामाणिक एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. म्हणजे आजची ही घटना माझ्यासाठी अतिशय एक दुःखद एक कुटुंबातला एक सदस्य आपल्याला गेला आमच्या संघर्षाच्या काळात देखील अनिल भाऊ अगदी ताकदीने जिद्दीने एका विश्वासाने उभे राहिले हंडराला उभे राहिले. कमी बोलून जास्ती काम करणारा आमदार साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा त्याचा साधेपणा होता. आम्ही राज्यभर तिकडे जातो तिकडे त्यांचे लोक भेटायचे राज्याच्या बाहेर देखील ज्या ज्या ठिकाणी गेलो ज्या ज्या राज्यात गेलो तर तिथेही माणसं भेटायची. आम्ही आले भाऊंची माणसं आहोत त्यांच्या प्रचारसंघातले आहोत त्यांच्या नाट्यागृहातले आहोत म्हणजे पूर्ण देशभर अनिल भाऊंचा एक गोतावळा पसरलेला पसरवलेला जमवलेला आपण पाहिला. खरं म्हणजे त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केलं. कृषी असेल पाणी असेल रस्ते असतील वीज असेल अनेक संस्था ना त्याने मदत केल्या उभ्या केल्या आणि सर्वसामान्य माणूस सर्वसामान्याला कसा न्याय देऊ शकतो हे दाखवून देणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा भाव लौकिक आपण पाहिला. निवडून येताना अनेक पराकष्ट करायला लागतात आपल्याला परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक नोट एक वोट म्हणजे लोकांनी लोकवर्गणीतून त्यांना निवडून दिलं अशा प्रकारचं उदाहरण राज्यात देशामध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय. एवढं प्रेम एवढा जिवा एवढी आत्मीयता लोकांनी त्यांना दिली ते नेहमी सांगायचे. यांच्या ऋणातून उतरा होण्यासाठी या मतदारसंघामध्ये या भागातला माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. दुसऱ्याला सांभाळलं त्यांनी पाहिजे अशी ताकद अशी शक्ती त्याला मिळाली पाहिजे. पाण्यासाठी त्यांनी आपल्याला माहित आहे
खूप प्रयत्न केले. पाणी जरा आमदार म्हणून देखील जरा लोक म्हणायचे आणि त्याने कार्य करत असताना गेल्या वर्षापूर्वी आपल्या सहचारिणी आपली पत्नी गमावली. पत्नी विरह देखील त्यांनी सहन केला. कधी त्याने असं चेहऱ्यावर मनामध्ये सगळं साठवलं परंतु त्याने कधी दाखवलं नाही. मी जवळून पाहिलं आणि त्यांचे अमोल सुहास कुटुंब परिवार हस्ता खेळता परिवार आज आपण दुःखाच्या छाया सापडलेला पाहतो. योजनेसाठी त्याने जे काय केलं त्याचे सर्व साक्षीदार आपण आणि टेंबूसाठी अनेक प्रयत्न त्याने केले. नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन काळात टेंबूचा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये होता त्यावेळेस कॅबिनेटच्या बाहेर बसून होते नागपूरमध्ये. एवढं त्यांचं त्या योजनेवर म्हणजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे या योजनेमुळे लोकांच्या जीवनामध्ये फरक होईल, लोकांचं जीवन सुसह्य होईल. माझ्याला त्यांनी खूप महत्व दिलं आणि कॅबिनेटमध्ये आम्ही मंजूर केल्यानंतर एक त्यांना पाहिलं एक आनंदी चेहऱ्याचा आनंदी भाऊ एकदा रात्री वर्षावर टेबूच्या बद्दल चर्चा केली माझ्याशी अगदी प्रेमाने भांडले देखील. अधिकारवादींनी काही गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. ज्येष्ठ होते आणि मी देखील त्यांचं शांतपणे ऐकून घेतलं.